नमस्कार, मी अनुप्रिया, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आषाढी एकादशी निमित्त नवी मुंबईत अनेक ठिकाणी विठ्ठुरायाची पूजा करण्यात आली. अगदी भक्तिभावाने भक्त रमून गेले. या निमित्ताने दिंडी देखील काढण्यात आली होती. विठ्ठलाची ओढ किती गोड गोड, जोडून या कर फुले मन, तोच भासे दाता, तोची माता पिता, विसर जगाचा सर्व काळ, विठ्ठल विठ्ठल गजरनामाचा, हरे चिंता व्यथा क्षणार्धात, सोड अहंकार सोड तू संसार, क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून. आषाढी एकादशी निमित्ताने नवी मुंबई येथील भाविकांनी विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. विठ्ठल मंदिरात भाविकांनी भजन व कीर्तन करत विठ्ठलाची आराधना केली. मोठ्या प्रमाणात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक आतुर होते. त्याचप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त बेलापूर गावातून स्त्रियांनी दिंडी काढली. पालखी सजवून अगदी थाटामाटात भावभक्तीने सर्व महिलांचा समावेश असल्याचे पाहायला मिळाले. हा आषाढी कार्तिकीचा, श्रीरामनवमीचा, हनुमान जयंतीचा कार्यक्रम फार वर्षापासून चालत आलेला आहे. या ठिकाणी सकाळी पांडुरंगाची अभिषेक वगैरे होतो, त्यानंतर पूजा होते, त्याच्यानंतर मग भजनाचा कार्यक्रम होतो आणि संध्याकाळी हरिपाठ भजन अशाप्रमाणे दिवसभर संपूर्ण हरिनाम कीर्तनामध्ये आहे. बलपूरमध्ये हा विठ्ठल रुक्मिणीचा हा सोहळा साजरा केला जातो. आषाढी एकादशी ही वारकरी संप्रदायासाठी एक पर्वणीच असतो. प्रत्येक वारकरी आजच्या दिवसाला पांडुरंगासाठी तळमळत असतो की मला कधी देवाचं दर्शन होईल, कधी देवाचं दर्शन होईल. आणि ह्याच एकादशीला म्हणतात देवशयनी एकादशी. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह एमव्हीटीव्ही न्यूज. नवी मुंबईतील डेपोची दुर्दशा पाहता प्रवाशांना मात्र हाल सहन करावा लागतोय. नवी मुंबईतील डेपोंची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. खड्ड्यातून गाडी गेल्यानंतर बसची वाट पाहणाऱ्यांच्या अंगावरही पाणी उडत आहे. डेपोतील पदपथांवर शेवाळे उगवल्याने प्रवासी घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे इकडे डबके तिकडे शेवाळे अशा स्थितीत बसची प्रतीक्षा करणाऱ्यांचे हाल होत आहेत. डेपो मोक्याच्या जागी असल्याने ते प्रवाशांसाठी सोयीस्कर ठरते, त्यामुळे येथे प्रवाशांची गर्दीही मोठ्या प्रमाणात असते. सध्या मात्र पावसाने या डेपोंची दयनीय अवस्था झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह एमव्हीटीव्ही. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुंबईतील बंगल्यावर विठ्ठलाची पूजा केली. बळीराजासाठी मनोभावे प्रार्थना करत बळीराजाच्या मनोकामना पूर्ण होऊ दे असे विठ्ठलाला साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनी आज आषाढी एकादशी निमित्त पहाटे मुंबईतील वर्षा बंगल्यावर सपत्निक विठ्ठलाची पूजा केली. राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, सकलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, महाराष्ट्राच्या यशाची पताका अशीच उंच फडकू दे अशी मनोभावे प्रार्थना केली. ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही. महानगरपालिका क्षेत्रातील उद्याने व मोकळ्या जागांवरील हिरवळीची देखभाल करण्यासाठी 9 ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील उद्याने व मोकळ्या जागांवरील हिरवळीची देखभाल करण्यासाठी 9 ठेकेदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या संदर्भात 35 कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. या प्रस्तावात वृक्ष लागवड, संवर्धन, स्थापत्य व विद्युत विषयी कामांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक नोडमध्ये उद्यान व ट्री बेल्ट विकसित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे उद्यान, चौक, रस्ता दुभाजक संवर्धन व संरक्षण योग्य पद्धतीने होऊन शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह एमव्हीटीव्ही. गॅरेज आणि सर्व्हिस सेंटरची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. वाहनांमध्ये बिघाड आणि दुरुस्तीसाठी गाडी मालकांना नाईलाजाने आपल्या गाड्या सर्व्हिस सेंटरला घेऊन जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक मालकाच्या खिशाला कात्री लागत आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी असलेले खड्डे आणि त्यातून वाट काढताना वाहन चालकांना करावी लागणारी कसरत, त्यामुळे वाहनांमध्ये बिघाड आणि दुरुस्तीसाठी येणारा खर्च पाहता पावसाळ्यात चालकांची वाट फार बिकट होते. मात्र गॅरेज आणि सर्व्हिस सेंटर्सची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. एप्रिल मे महिन्याच्या तुलनेत जून जुलैमध्ये 25% बिघडलेल्या 4-चाकी आणि 2-चाकी दुरुस्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन चालक आणि मालकांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह एमव्हीटीव्ही. रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट दरासाठी प्रवाशांना 12 रुपये अधिक मोजावे लागणार आहे.
पेटीएम सारख्या तत्सम ऍप्स वरून रेल्वे तिकीट बुकिंग करत असल्यास तुम्हाला हा चार्ज भरावा लागणार आहे. रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट दरासाठी प्रवाशांना 12 रुपये अधिक मोजावे लागणार आहे. IRCTC द्वारे रेल्वे तिकीट बुकिंग करण्यात येते, परंतु आता IRCTCच्या IPO क्रमांक येणार आहे, त्यामुळेच या कंपन्यांकडून एका तिकीट बुकिंगसाठी 12 रुपये अतिरिक्त रक्कम द्यावी लागणार आहे. पण जर तुम्ही मेक माय ट्रिप, पेटीएम किंवा तत्सम पोर्टेल व ऍप्स वरून रेल्वे तिकीट बुकिंग करत असल्यास तुम्हाला हा चार्ज भरावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, MVTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. नमस्कार.